देश विदेशातील घडामोडी, ताज्या घडामोडींचे सुपर फास्ट अपडेट्स, महत्त्वाच्या आणि निवडक बातम्या, तुमच्या शहरातल्या तुमच्या कथा, घडामोडी विश्लेषण आणि मनोरंजनासाठी पाहत रहा आमच्या सोबत। आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची। नमस्कार, मी पूजा शिंदे, आपला आवाज मध्ये आपलं स्वागत। आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी जामियाच्या विद्यार्थ्यांना पाठवले परत, सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकरी संघटनेचा सरकारवर आरोप। शेतकरी आंदोलन 17 दिवसानंतरही धगधगीत, राजस्थान हरियाणातील शेतकऱ्यांचे चलो दिल्ली। कोकण भागात 24 तासात पावसाची शक्यता, मुंबई मधील काही भागांमध्ये पावसाची हजेरी। केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन 17 दिवस होऊनही शमण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। राजस्थान आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी रविवारी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे। आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी संघटनांनी सोमवारी एक दिवसाचं उपोषण करण्याचं ठरवलंय, असं शेतकरी नेते गुरुनाम सिंग चांदुनी यांनी सांगितलं। आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान उपोषण केले जाणार असून 19 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची आधीची योजना रद्द करण्यात आल्याचे शेतकरी नेते संदीप गिडगुडे यांनी सांगितले। दरम्यान शेतकरी संघटनांनी उपोषणाचे आयोजन केले असून त्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय। शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी शहाजहापूर येथून सुरू झाला असून 120 किलोमीटर रिटेक शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी शहाजहापूर येथून सुरू झाला असून 120 किलोमीटर अंतरावर पार करून तो दिल्लीत येणार आहे। अरबी समुद्रातील घडामोडींमुळे आगामी 24 तासांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, वसई, विरार, मध्य प्रदेशातील काही भाग तसेच पश्चिम किनारपट्टीच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आज सकाळपासून मुंबईतील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याचं दिसून येते। सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। सायंकाळपर्यंत पावसाची तीव्रता कमी होईल, पण ढगाळपणा आणि दृश्यमानता कमी राहील, असा अंदाजही भारत हवामान विभागाने वर्तवला आहे। मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी भाजपवर टीका करत सभागृहात गेल्या वर्षभरात सरकारने काय काम केलं त्याची पुस्तिका महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे। पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हटलेत। गेल्या वर्ष त्यांचं सरकार जरी पडलंय आणि सरकार जरी पडला त्याची मुहूर्त साडेच वर्षामध्ये गेलेलं आहे, त्यामुळे कदाचित सरकारने काय काय कामं केले ते बघितलं। आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 6 वर्षापूर्वी याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे। कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाहीये। विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या सरकारकडे जाणवं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही दिलेलं आहे ते त्यांच्या पुढे बोलतो। मला असं वाटतं की एकूण राज्याच्या मगाशी मी आता बोललो ना, जनतेचा जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये त्याची कोणती भावना नाही आणि राज्यात जर का घोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या जर गोष्टी थोडाच, परंतु भर थंडीमध्ये त्यांना उद्यावरती बसवावं लागते, त्यांच्यावरती गार थंड पाण्याची फवारे मारले जातात, हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे। आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। दिल्लीतील आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी जामियाच्या विद्यार्थ्यांना पाठवले परत, सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, शेतकरी संघटनेचा सरकारवर आरोप। शेतकरी आंदोलन 17 दिवसानंतरही धगधगीत, राजस्थान हरियाणातील शेतकऱ्यांचे चलो दिल्ली। कोकण भागात 24 तासात पावसाची शक्यता, मुंबईमधील काही भागांमध्ये पावसाची हजेरी।
वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज. धन्यवाद.